सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. कॉन्डम बद्दल पहिल्यांदा तुला कुठून कळलं? मित्रांपासून, मम्मीकडनं, स्कूल फ्रेंड्स कडून अँड न्यूज पेपर मध्ये येतात ते ऍडव्हर्टाइजमेंट. मी मेडिकल मध्ये जायचो, तिकडे असायचे कॉन्डम्स, मग त्याच्यावर फोटोज असायचे. मग मला कळलं की ते कशासाठी वापरतात. मी 11वी 12वी मध्ये सायन्सला होतो ना, तर सायन्स मध्ये मला कळलं होतं. टेन्थ मध्ये आपला तो लेसन वगैरे असतो ना, तर तेव्हा अशी खूप हे होती की काय ते असतं, त्याच्यामधून मला कळलं. मला ऍड्स मधून कळलं. लहानपणी आम्ही प्रयोग केला होता, तेव्हाच माहिती आम्हाला. ऍड यायची ना टीव्ही वरती, कामसूत्र वगैरे खाट हलत असते. मोठे फ्रेंड्स होते ना, त्यांना विचारलं की हे काय असतं, मग तेव्हा त्यांनी सांगितलं. कॉन्डम कशासाठी वापरतात? प्रेग्नेंट न होण्यासाठी, टू अवॉइड प्रेग्नेंसी बेसिकली. कॉन्डमचे वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे का? डॉटेड वगैरे असतात ना. डॉटेड? डॉटेड मी त्याचा यूज केला. लेडीज साठी असं बांगडीच्या आकाराचा एक असतो. डॉटेड, प्लेन, पतंजली, रामदेव बाबाचा ब्रँड आहे तो, बाकी कोण यूज नाही करू शकत. कुठले कुठले फ्लेवर्स तुला माहिती आहेत? चॉकलेट, रोज, चॉकलेट, स्ट्रॉबेरी वगैरे. स्ट्रॉबेरी, चॉकलेट, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, आईस्क्रीम, असे सगळे फ्लेवर्स असतात. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट. चॉकलेट असतो, बटरस्कॉच असतो, नंतर ते काय ऍपल वगैरे असतात, नॅचरल मध्ये फ्रुट्स मध्ये येतात. स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट, स्ट्रॉबेरी वगैरे असा फ्लेवर असतो. अजून चॉकलेट, चॉकलेट खूप डिमांड मध्ये असतो, कारण कसं बोलतात ते वेगळीच मजा असते. स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, चॉकलेट, चॉकलेट. नाही आता आहे, आय नो इज ऑल चॉकलेट, स्ट्रॉबेरी अँड ऑल दॅट. अच्छा मला सांग, तुझा आवडता फ्लेवर कुठला आहे कॉन्डममधला? स्ट्रॉबेरी, बनाना, चॉकलेट. ते तर मुलीवर डिपेंड असतं. तू कधी कॉन्डम विकत घेतलास? नाही, नो, वेळ नाही आली अजून. नवरात्री, बर्थडेच्या वेळेस, लास्ट इयर मध्ये. आता सध्या तरी ब्रेकअप झाला. डिसेंबर मध्ये घेतलं, 31st होता. नाही नाही, गरज नाही पडली आतापर्यंत. आताच मे मध्ये घेतलं. मग तू काय जाऊन सांगितलं होतं शॉपकीपरला? मी एका पेपरवर लिहिलेलं आणि त्यांना दाखवलं. नाही कॉन्डम सर, मी कॉन्डम विचारलं त्याला, कॉन्डम आणि त्यांनी दिलं. कॉन्डम द्या. कॉन्डम असं काही नाही की आम्ही बर्थडे पार्टीला पण आणतो मुलांच्या, त्यात पाणी भरतो, फोडतो डोक्यामध्ये वगैरे. माझ्या अगोदर एक मुलगी होती, ती पण कॉन्डमच घेत होती. मला पहिला आज वाटली बोलायला, पण ती कॉन्डम बोली तर मी पण बोला कॉन्डम चाहिए. डायरेक्ट नाव सांगितलं, ड्युरेक्स. स्कोर मी नाही अजून वर्जन आहे. कॉन्डमचे काय कोड लँग्वेज असतात? असं असते छत्री. तू कॉन्डम बद्दल कोणाशी चर्चा केली आहेस? कधी बोललायस या विषयावरती? याच्याशी चर्चा केली आहे. ये इकडे ये. ह्यानी मला 2 वेळा मदत केली आहे विकत घेऊन द्यायला. कॉन्डम वापरायचं की आयपीएल वापरायचा हा प्रश्न असतो. गर्लफ्रेंड सोबत चर्चा असते आमची. गर्लफ्रेंड बरोबर. मी कालाघोडा फेस्टिवलला जेव्हा गेलेले, तेव्हा म्हणजे माझ्यासमोर लाईनमध्ये 2 मुली उभ्या होत्या. सो दे वर टॉकिंग की शिट, आता बॅग चेक करणार, त्यात कॉन्डम आहे वगैरे. मी खूप शॉक झालेले. त्यांचं रिलेशन वगैरे असतं, तर त्याविषयी निघतं ना की बाबा तुझं काही झालंय का, तर त्याच्यामध्ये निघते अशी चर्चा. असं कधी झालंय का की घरात तुझ्या कॉन्डम सापडलाय? नाही, तेवढे मी हे घेतलेत प्रिकॉशन्स. नाही, प्रिकॉशन्स खूप घेतलेत. नाही नाही, असं नाही झालं. नाही, घरच्यांपर्यंत नाही पोचलं कधी. कॉन्डम वापरावा किंवा नाही वापरावा ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वापरला पाहिजे, कारण की त्याने पॉप्युलेशन वरती कंट्रोल येतो. ऑफकोर्स वापरावा. विना कॉन्डमचं गर्लफ्रेंड जवळ येत नाही, ही रियालिटी आहे. प्रेग्नेंट वगैरे कोणाच्या आयुष्य बरोबर न होण्यासाठी सेफ्टी म्हणून, सेफ्टी म्हणून, सेफ्टी म्हणून ऑब्व्हियसली वापरला पाहिजे. डिपेंड्स ऑन बोथ द पार्टनर्स. जे एड्स टाळण्यासाठी तरी कॉन्डम वापरला पाहिजे, सध्याची गरज आहे ती. If you are planning to have a kid, then नको ना. आपल्या इंडियामध्ये ते माइंडसेट तसं झालंय, कंडम म्हणलं की जर वगैरे नजरेने पाहतात, हे पुरुषांनी आपल्या सगळ्या नवयुवकांनी वापरायला पाहिजे.